हाय, हरे कृष्णा, गुड मॉर्निंग. तर आज जन्माष्टमी आहे, तर तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता सकाळी 7 वाजले आहे आणि मी आता पूजा करण्यासाठी घेतलेली आहे. देवाचा अभिषेक वगैरे करणार आहे मी. तर सिंपल पद्धतीने असतं, असं काय एकदम हे नसतं. तर मी सिंपल पद्धतीने करते आणि सिंपल पद्धतीने पूजा केलेली देवाला आवडतं. असं नाही की तुम्ही स्पेशल काहीतरी करा देवासाठी, असं काही नाही. आपल्याला जेवढं होतं ना, आपण तेवढंच करायचं. तर मी आता घेतलेली पूजा करायला. तर चला, मी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. म्हटलं तर मग मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला आपण करूया अभिषेकची तयारी. तर बघा, आता माझी कृष्णाची मूर्ती आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं होतं की हे माझ्या आईने मला घेऊन दिलेली आहे. बघा, खूप मोठी आहे, छान. तर आता मी यांच्याच अभिषेक करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करेन मी सगळं. तुम्ही माझं चॅनल स्किप न करता बघा. हे बघा, खूप छान मूर्ती आहे आणि मी ते पंचामृत बनवलेलं आहे. हे बघा, पंचामृत बनवलेलं मी ते. तर बघा, इथे मी पंचामृत घेतलेलं आहे. पंचामृत मध्ये मी टाकलेलं आहे दूध, दही आणि आपलं गावठी तूप असतं ते आणि तुळशीचे पत्र, हे सगळं मिळून पंचामृत तयार होते. तर चला आता आपण अभिषेक करायला घेऊ. इकडे फुलं वगैरे घेतली आहे, इकडे सगळं देवाचे कपडे वगैरे आहे. माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे जरा थोडा प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही पण समजून घ्या. चला आपण आता अभिषेक करायला घेऊया. तर आता आपण ते आपले देवाला कपडे घातलेले आहेत ना, तर आपण ते काढून घेऊया. हे बघा, माझ्याकडे अशी मूर्ती आहे, खूप मोठी आहे, मस्त बाळकृष्णाची मूर्ती. ही माझ्या आईने मला 5 वर्षापूर्वी घेऊन दिलेली. मी दरवर्षी आम्ही दिवाळीला वगैरे जातो ना, तर मग आईने मला ही घेऊन दिलेली. चला आपण आता अभिषेकला घेऊया. आता दुधाने अपेक्षित झालेला आहे, आता पाण्याने करूया आपण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 आता पाण्याने पूर्ण स्वच्छ करून घ्यायची मूर्तीला. माझ्याकडे हे बघा, हे चंदन आहे. मी चंदन पूर्ण मूर्ती साफ करून घेणार आहे. तर 5 वेळा तुमच्या घरात जेवढे सत असते असतील ना, त्यांना करू द्यायचे अभिषेक, काही प्रॉब्लेम नाही. ओम नमो
भगवते वासुदेवाय नमः। तुम्ही हा मंत्र म्हणायचा तेव्हा अभिषेक करतात ना, तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। आता मी पूर्ण मूर्ती चंदनने साफ करून घेणार आहे। खूप छान चंदनने खूप साफ अशी मूर्ती होऊन जाते। मी नेहमी चंदनने साफ कर, ही मूर्ती पितांबरीने वगैरे क्लीन नाही करायची, आपलं चंदन मिळत ना हे बघा अशा पद्धतीने, तर त्याच्यानेच मूर्ती क्लीन करायची। आपला लिंबू वगैरे लिंबूने पण नाही करायची आणि पितांबरीने पण नाही करायची, चंदनने खूप स्वच्छ होऊन जाते, खूप क्लीन होऊन जाते। मी नेहमी याच्यानेच करते। स्वच्छ पाण्याने आपण साफ करून घेणार आहोत। हे बघा आपली मूर्ती आता मस्त स्वच्छ झालेली आहे दादाने, आणि आता स्वच्छ झालेली मूर्तीला मस्त आपला रुमाल असतो ना छोटा नॅपकिन, त्याच्याने पूर्ण क्लीन करून घ्यायची। मूर्ती आता स्वच्छ झालेली, आपण आता त्यांना कपडे वगैरे त्याच तयारी करूया त्यांची पूर्ण। बघा मी कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेले कपडे वगैरे, तर तेच मी आता घालणार आहे बघ त्यांना। तुमच्याकडे जर छोटी मूर्ती असेल ना तर छोट्या साईजचे पण कपडे भेटतात, सगळे साईज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तर तुम्ही नक्की घेऊन आपल्या देवाला पण मस्त डेकोर करू शकतात। हे बघा, आणि मागे अशी सेफ्टी पिन असते ना ती लावून घ्यायची पण सांभाळून लावायची ना, तर देवाला पण टोचू शकत म्हणून एकदम केअरफुली लावायची ना, तर मग तुम्हाला सेफ्टी पिन लावायची नसेल तर तुम्ही हुक लावू शकता, पण मला तर हे सिम्पल वाटत म्हणून मी हेच लावते। हे बघा छान आपली मूर्ती बागेत घालून झालेली आहे। आता आपण मस्त माळा वगैरे सगळं जे मी आणलेलं आहे ते आपण
भगवंतांना घालूया. ही बघा मी वाळ आणलेली आहे. मी या वेळेस सगळं मॅचिंग आणलं देवासाठी. येलो कलर म्हणजे मी आतापर्यंत जेवढे पण ड्रेस आणले होते ना, तर त्यात मी येलो कलर आणला नव्हता. म्हटलं बघू या वर्षी येलो कलर आणूया म्हटलं. बघा मस्त आता आपली मूर्ती तयार होते हळूहळू. हे बघा हे मुकुट. थांबले मी चंदन वगैरे स्वतः आपण लावून घ्यायचे चंदन. योग्य आता मस्त मुकुट घालूया. हे बघा मुकुट लांब करायचं. आता बघा मस्त मुकुट वगैरे पण घातलंय. आता हे छोटे छोटे हातातले खूप छान छान असं हातातलं वगैरे गळ्यातलं सगळं भेटत. हे बघा छोटे छोटे. तर आपण आता घालूया मस्त. आता आपण देवाची आपल्या बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवालयात ठेवूया. किती छान दिसतोय ना. आणि आता मस्त फुलांचा आपण डेकोर करूया देवाला आजूबाजू सगळं. हे बघा अशा पद्धतीने मी माझं मंदिर डेकोर केलेलं आहे. हे बघा आता मस्त पूजा वगैरे झालेली आहे. सगळं छान वाटतोय मंदिर वगैरे. आणि मी दूध आणि ऍपल आणि केळी याचा भोग लावलेला आहे देवाला. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता देवाला. तर कशी वाटली माझी आजची पूजा तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि तुमच्याकडे घरी पण कशी पूजा झाली ते पण मला कमेंट करून सांगा. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. संध्याकाळी पण छान पूजा वगैरे होणार आहे, अभिषेक वगैरे छान होणार, पूर्ण मोठा कार्यक्रम होणार ताईकडे. तर तो पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर तुम्ही माझं चॅनल कंटिन्यू राहा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्णा.